नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो आजपासून तुमचे मतदान कार्ड हे आधार कार्डला लिंक करणं अनिवार्य आहे आणि आज आजपासून तुमचे मतदान कार्ड हे तुम्ही आधार कार्डला लिंक करू शकता आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं मतदान कार्ड हे तुमच्या आधार कार्डला कशा पद्धतीने फक्त पाच मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने लिंक करायचं आहे ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठीच व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये राहील चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच नवनवी अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून तुम्हाल गुगल ओपन करायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे एन व्ही एस पी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एन व्ही एस पी सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तीन नंबरला जो फॉर्म आहे फॉर्म सिक्स बी इन्फॉर्मेशन ऑफ आधार नंबर बाय एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल्स म्हणजेच याला आपण तुमचं जे मतदान कार्ड आहे आधार कार्डला लिंक करण्यासाठी फॉर्म नंबर सिक्स बी वापरला जातो मतदान आधार कार्डला लिंक करण्यासाठी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिलाय लॉग इन रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही इथं येणार आहात तुमचं जर ऑलरेडी इथे अकाउंट असेल तर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता पण जर तुमचं इथे अकाउंट नसेल तर तुम्हाला एक खाली ऑप्शन देण्यात आलेलं आहे डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ॲज अ न्यू युजर हा हिरव्या रंगामध्ये जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून अकाउंट बनवायचा आहे तर मी त्यावरती क्लिक करून तुम्हाला अकाउंट बनवायला शिकवतो इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायला विचारेल तर इथे तुमचं जर अकाउंट नसेल तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो बॉक्समध्ये कॅप्चर दिला आहे तो आहे तसा टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जो मो मोबाईल नंबर तिथे टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला खाली एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तुमचा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन येतील पहिलं ऑप्शन आहे आय हॅव ईपिक नंबर दुसरं ऑप्शन आहे आय डोंट हॅव इपिक नंबर तर लक्षात ठेवायचं आहे आपला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आय हॅव ईपिक नंबर म्हणजेच इथे तुम्हाला आता खाली ऑप्शन आलेला आहे ईपिक नंबर टाका ई पिक नंबर म्हणजेच काय तुमचा मतदान कार्ड नंबर किंवा वोटर आय डी नंबरसुद्धा आपण म्हणतो तर मतदान कार्ड नंबर म्हणजेच ईपिक नंबर तिथे टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता यू आर रजिस्टर सक्सेसफुली म्हणजेच आपलं अकाउंट इथे बनवलं आहे आपण सोपी पद्धत आहे अकाउंट आपलं बनवल्यानंतर आता आपल्याला जो काही तुम्ही युजरनेम म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर टाकायचा था, आहे आणि जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकायचा था, आहे त्यानंतर कॅपच्या तिथं दिलेला आहे त्या बॉक्समध्ये आहे तसं टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता तीन नंबरला एक ऑप्शन आहे इन्फॉर्मेशन ऑफ आधार नंबर बाय एक्जिस्टिंग इन इलेक्ट्रॉल्स तर या तीन नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इन्फॉर्मेशन ऑफ आधार इन नंबर बाय एक्झिस्ट इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता इथे फॉर्म ओपन होईल well. आता इथे भरपूर फॉर्म तुम्हाला दिसतील तर या फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं करा आहे आता कोणत्या फॉर्मवरती क्लिक करायचं आहे तर इथे तीन नंबरचाच फॉर्म आहे पाहू शकता लेटर ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ आधार नंबर फॉर द पर्पज ऑफ इलेक्ट्रॉल रोल ऑथेंटिकेशन प्रारूप सिक्स बी फॉर्म सिक्स बी प्रारूप सिक्स बी फॉर्म सिक्स बी या हिरव्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता अशा तुमच्या तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल तुमचं इथे नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर तुमचा मतदान कार्डाचा नंबर हे दिसेल तर ही सगळी माहिती बरोबर आहे का चेक करायची आहे बरोबर असेल तर खाली यायचं आहे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे ईमेल आय डीसुद्धा टाकायचा आहे तर इथे पुन्हा खाली यायचं आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली तुम्हाला विचारते सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन म्हणजेच तुम्हाला दोन इथे ऑप्शन दिलेले आहेत इथे तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पहिलं ऑप्शन आहे आय हॅव आधार नंबर तुमच्याकडे जर आधार कार्ड नंबर आहे तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आय हॅव आधार नंबर जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल आधार नंबर नसेल तर तुम्हाला दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे माझ्याकडे आधार कार्ड नंबर आहे तर मी पहिला ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि खाली येऊन मला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर प्लेस या ऑप्शनमध्ये मला गावाचं नाव टाकायचं आहे आणि कॅप्चर टाकून प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील तर इथे हे इंडियन पासपोर्ट असेल पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हे कोणतेही एक डॉक्युमेंट्स देऊ शकता जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तर लक्षात ठेवा तर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर आय हॅव आधार नंबर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करा आधार कार्ड नंबर टाका प्लेस टाका म्हणजेच गावाचं नाव टाका त्यानंतर खाली कॅप्चा टाका आणि प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सगळी माहिती मी टाकून घेतलेली आहे प्रिव्ह्यू करतो प्रिव्ह्यू केल्यानंतर पाहू शकता जी काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती सगळी तुम्हाला इथे दिसेल एकदा बरोबर आहे का चेक करा बरोबर असेल तर वरती प्रिंटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून याची प्रिंट तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता आता आपल्याला ही माहिती सबमिट करायची आहे खाली शेवटी एक तुम्हाला ऑप्शन सबमिट दिला त्या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं इथे काम झालेलं आहे आपल्याला एक रेफरन्स आय डी आलेला आहे याचासुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे हा रेफरन्स आय डी आपल्याला महत्त्वाचा ठरणार आहे हा रेफरन्स आय डी तुम्हाला चेक करना स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे तर हा रेफरन्स आय डी कॉपी करायचा आहे आणि ट्रॅक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या रेफरन्स आय डीचं इथे स्टेटस चेक करू शकता म्हणजेच तुमचं वोटर आय डी हे आधार कार्डला लिंक झालं आहे का नाही हे तुम्ही त्याचं स्टेटससुद्धा इथे चेक करू शकता तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला समजलं असेल तुमचं मतदान कार्ड हे आधार कार्डला कशा पद्धतीने लिंक करायचं आणि स्टेटस कसं चेक करायचं तर महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र